नमस्कार, आता आपण करणार आहोत चवळीची उसळ. त्यासाठी आपण ही चवळी 7 ते 8 तास भिजवून मग त्याला मोड आलेले आहेत, असे छान मोड आलेले आहेत त्याला. आता आपण ही उकडून घेणार आहोत कुकरमध्ये. आता आपण करणार आहोत कांदा खोबऱ्याचं वाटण. त्यासाठी आपण एक मोठा कांदा घेतला आहे कापून, पुदिना घेतला आहे 1-7-8 पानं, थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, ओलं खोबरं घेतलं आहे. आपण सुकं खोबरं पण याच्याऐवजी घेऊ शकतो. आणि 2 चमचे तीळ घेणार आहोत आपण. आपण कढईत 1-2 चमचे तेल घालून घेणार आहोत. आणि लगेच याच्यात कांदा घालणार आहोत. आपलं खोबरं कापून घेतलेलं आहे त्याच्यामुळे ते पण आपण आत्ताच घालणार आहोत. जर किसून घेतलेलं खोबरं असेल तर थोडं उशिरा घालायचंय, नाही तर ते जळून जाईल. आपण हे कांदा खोबऱ्याचं वाटण करून पण ठेवू शकतो. ते करून ठेवून द्यायचं असेल आपल्याला तर त्यात थोडंसं मीठ घालून वाटायचंय, म्हणजे ते थोडं राहील. हे कांदा खोबऱ्याचं वाटण आपल्याला जर ठेवू शकतो आपण, 1-2-4 दिवस फ्रीजमध्ये करून ठेवू शकतो, पण त्यासाठी थोडंसं मीठ घालून ठेवायचं त्याच्यात, म्हणजे ते टिकू शकतं. आता आपण याच्यात थोडं तीळ टाकून घालून घेणार आहोत. आता हे झालेले आपल्या वाटण भाजून आता याच्यात पुदिन्याची पानं पण घालणार आहोत. आणि सगळं आता आपण वाटून घेणार आहोत. आता आपण हे भाजून घेतलेलं कांदा खोबरं वाटून घेणार आहोत. ते थोडंसं गार होऊ दिलेलं आहे आपण, एकदम गरम गरम वाटताना त्रास होईल आपल्याला, म्हणून थोडं पाणी घालून वाटून घ्यायचं ते. आता आपलं हे वाटण वाटून तयार आहे. हे आपण कुठल्याही रस्सा भाजीला वापरू शकतो. चवळी आपण कुकरला उकडून घेतलेली आहे. फोडणीसाठी खडा मसाला घेतलेला आहे, लवंग, दालचिनी, मिरी, वेलची, तमालपत्र आणि कांदा घेतला आहे 1 कापून, बारीक कांदा आहे हा. 1/2 टमॅटो घेतला आहे कापून बारीक. कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे आपण. सुक्या मसाल्यांमध्ये धणे पावडर, लाल तिखट, गरम मसाला, हळद आणि मीठ, 1/2 चमचा आलं लसूण पेस्ट, मोठे 2 चमचे तेल घालून घेणार आहोत आपण. त्यात आपण खडे मसाले घालणार आहोत, तमालपत्र, दालचिनी, वेलची, लवंग, मिरी, कांदा पातळ कापून घेतलाय आपण. लगेचच टमाटो टाकायचं, म्हणजे टमाटो पण चांगला शिजेल. मीठ, आलं लसूण पेस्ट चांगलं परतून घ्यायचं. लसूण
कांदा आपला थोडा परतून झालेला आहे आता आपण याच्यात आता वाटण घालणार आहोत कांदा खोबरं थोडे तीळ असतो त्याच्यात आणि पुदिना हे वाटण थोडं परतून घेऊया आपण वाटाणा तर आपलं परतून झालेलं आहे चांगलं त्याच्यात आपण सुके मसाले घालणार आहोत हळद लाल तिखट गरम मसाला धणे पावडर आणि परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे मिक्स झाले पाहिजेत हे मसाले मसाले मिक्स झाले याच्यात की आपण आपली उकडलेली चवळी टाकणार आहोत आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता आपलं हे व्यवस्थित ढवळून झालेलं आहे आता आपण जे चवळी उकडलेलं पाणी होतं ते बाजूला काढून ठेवलं होतं तेच पाणी आपण ह्याच्यात घालणार आहोत ते जर नसेल तर थोडं आपण वरनं पाणी घालू शकतो आता हे ढवळून झालं की आपण एक 5 मिनिटं वाफेला ठेवणार आहोत ते उकळेल व्यवस्थित म्हणजे मसाला सगळा त्याच्या चवळीत लागेल आपल्याला 5 मिनिटं झालेली आहे आणि आपली भाजी आता चवळीची उसळ तयार आहे आपण ती बाउलमध्ये काढून घेऊ